भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद मित्रांनो नमस्कार प्रिय मित्रांनो तुम्ही प्रचंड मेहनत करताय पण तुम्हाला पाहिजे तस यश मिळत नाहीये पैसा येतोय पण तुमच्याकडे टिकत नाहीये एवढी मेहनत करून सुद्धा तुमच्याकडे पैसा का येत नाही आहे पैसा न येण्यामागचं कारण काय आहे काय तुमच्या घरात दोष आहे नेमकं काय कारण आहे आज आपण समजून घेणार आहोत प्रिय मित्रांनो तुमच्या घरात पैसा न येण्याचं प्रमुख कारण आहे नेगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा होय मित्रांनो ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात पैसे येऊ देत नाही तर काळजी करू नका पैशाला आकर्षित करणारे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरात पैशाचा ओघ हा येत राहील आणि निरंतर येत राहील तर तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ही आहे फिटकरी ही फिटकरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दरवाज्याच्या वर किंवा जी तुमची आंघोळीची खोली असते त्या खोलीमध्ये ही फिटकरी ठेवायची आहे फिटकरीचं काम आहे की गडूळ पाण्यामध्ये जर फिटकरी आपण टाकली तर ते पाणी स्वच्छ होतं नितळतं अगदी त्याप्रमाणे ही फिटकरी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकेल आणि सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी तुमच्या घरात येईल होय मित्रांनो कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात आल्यामुळे पैसा येत नाही सुख शांती लाभत नाही ही फिटकरी असं काम करेल की तुमचं आयुष्य स्वच्छ होईल पाण्यासारखं नितळ होईल आणि तुमच्याकडे प्रचंड पैसा येईल मित्रांनो तुम्ही दिवसभर कष्ट करता मेहनत करता पण तुमच्याकडे पैसा येतच नाही त्याचं दुसरं कारण माहीत आहे तुम्ही जे पाकिट वापरता त्या पाकिटाचा रंग हा काळा आहे आणि काळा रंग हा पैशाला आकर्षित करू शकत नाही पैशाला जर आकर्षित करायचा असेल तर प्रिय मित्रांनो आत्तापासून काळं पाकिट वापरणं बंद करा होय गोष्ट साधी सोपी जरी वाटत असली तरी मी सांगतोय ते फार महत्वाच आहे पाकिटाचा काळा रंग तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पैशाला थांबवत आहे मित्रांनो आजच तुमचं पाकिट बदला दुसऱ्या कोणत्याही रंगाचं पाकिट वापरा पण काळ्या रंगाचं पाकिट वापरू नका काळा रंग म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर तुमच्याकडे पैसा कसा टिकेल कसा येईल थोडासा विचार करा प्रियमित्रांनो जर तुम्हाला पैशाविषयी चणचण किंवा तुमच्याकडे पैसा, कि पैसा येतच नसेल तर काळजी करू नका तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये किंवा जिथे तुमच्या घरामध्ये तुम्ही घरा पैसे ठेवताय तिथे लवंग आणि ही वस्तू ठेवा काय आहे इलायची या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरात ठेवल्या तर प्रिय मित्रांनो तुम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही सातत्याने तुमच्याकडे पैसा येत राहील पाण्याच्या धबधब्याप्रमाणे तुमच्याकडे पैसा येत राहील आणखीन एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांग जर तुमच्याकडे बिलकुलच पैसे येत नसतील तर थांबा एक फोटो मी तुम्हाला दाखवतो तो फोटो तुम्ही तुमच्या घरी लावायचा नीट पाहिला फोटो सात घोडे आणि उगवणारा सूर्य बघा नीट हा फोटो जर तुम्ही घरी लावला तर तुमच्या घरी प्रचंड पैसा येईल तुमचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही एवढा पैसा तुमच्याकडे येईल पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची उगवणारा सूर्य पाहिजे मावळलेला सूर्य नको घोडे उजेडामध्ये पाहिजे अंधारातला फोटो वापरू नका नाहीतर आहे ते पैसे निघून जातील पहा प्रियमित्रांनो या सगळ्या गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी पैशाला आकर्षित करतात असं आपल्याला कोणीतरी पागल येऊन सांगतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रिय मित्रांनो मगापासून मी तुम्हाला ज्या ज्या वस्तू दाखवल्या त्या त्या गोष्टीवर हीच लोक तुम्हाला सांगतात की पैशाला आकर्षित करण्यासाठी ह्याव करा आणि त्याव करा मित्रांनो हे सगळं करायची काहीही गरज नाही ना तोरटीने पैसा येतो ना काळं पाकिट वापरलं काय नाही वापरलं काय काही फरक पडत नाही तुम्ही इलायची ठेवा लवंग ठेवा किंवा अख्खा मसाला ठेवा त्याने काही फरक पडत नाही घरामध्ये सात घोड्याचा फोटो नाही ठेवला तरी काही फरक पडत नाही मित्रांनो तुम्हाला मानसिक गुलाम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी रोज सांगितल्या जातात यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं जातं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे इंस्टाग्रामवर जे आपण रील पाहतो त्याच्यावर सुद्धा अशा गोष्टी सांगितल्या जातात फेसबुकवर पण अशा गोष्टी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि आपण काय करतो प्रत्येक माणसाला पैशाविषयी समस्या असतेच आणि प्रत्येक माणसाला त्याचा त्याच्या मनामध्ये पैशाविषयी एक आंतरिक भावना असते की मला पैशाची गरज आहे मला प्रचंड पैसा मिळायला पाहिजे ही त्याची एक सुप्त इच्छा असते ही प्रत्येक माणसात असते पण ही फसवणारी जी मंडळी आहे हे तोटके सांगणारे जेवढे आहेत ना त्यांना सगळ्यांना फटके मिळाला पाहिजे हेच तुमची दुखती नस अशी दाबतात तुमच्याकडून तुमच्या समस्या जाणून घेतात आणि तुम्हालाच हे नाना विधी सांगतात हे करा ते करा ते करा हे करा पैसा येईल पैसा येईल मित्रांनो ही सगळी अंधश्रद्धा आहे पैशाला आकर्षित करण्याचे जगात दुसरे नियम नाही कुठलाच नियम नाही आणि कुठलाच तोटका काम करत नाही पैशाला आकर्षित करणारा एकच नियम आहे तो म्हणजे कष्ट करा मेहनत करा तुमच्या घामाचा पैसा हाच तुमचा पैसा आहे आणि तो कष्टातून मिळवलेला पैसा तो वाढणार कसा हे तोटके करून वाढणार नाही तर तो पैसा तुम्हाला जमा करावा लागेल बचत करावा लागेल तुम्ही जेवढी बचत कराल तेवढा पैसा तुमचा वाढेल किंवा बचत राहील तुम्ही कमी बचत केली तर कमी पैसा राहील तुम्ही जास्त बचत केली तर जास्त पैसा तुमच्या गाठीशी राहील प्रिय मित्रांनो पैशाविषयी अनेक अंधश्रद्धा अंधविश्वास काही लोकांनी मुद्दाम होऊन त्यांची दुकानं सुरू ठेवण्यासाठी पसरवलेले आहेत मित्रांनो काय काय जण तर पैसे कसे घ्यायचे याच्यावर सुद्धा भाष्य करतात म्हणजे नोट कशी घ्यायची तुम्हाला मी उदाहरण दाखवतो आता आहे की नाही थांबा काय आहे पैसे आहेत तेवढे तर पैसे आहे हे पहा आता ही नोट आहे सुचलं म्हणून मी थोडासा वेळ घेतला ही नोट आहे आता काही काही मंडळी काय म्हणतात की पैसे घेताना आणि देताना याच्या ज्या दोन बाजू आहेत म्हणजे दोन टोक आहे हे टोक आपल्याकडे असलं पाहिजे पैसे देताना किंवा घेताना प्रिय मित्रांनो किती खुळचट गोष्ट आहे ही आता हे दोन टोक आपल्याकडे केलं तरच पैसे आपल्याकडे आकर्षित होतात आपल्याकडे पैसा येतो पैसा टिकतो अहो ही नोट आहे साधी नोट आहे तुम्ही पैसे असे द्या किंवा असे द्या काही फरक पडत नाही पण आपलं अज्ञान पाहून ती लोक त्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात आणि अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून तुम्हाला एक पद्धतीने मानसिक गुलाम करतात वैचारिक गुलामी यालाच म्हणतात हा तुम्ही पैसे नीट ठेवा व्यवस्थित ठेवा सुरक्षित ठेवा जेणेकरून हे नोट जास्त वेळा लोकांपर्यंत चलनामध्ये येईल ते असे जसं आपण कागद चुरगाळतो तसे नोट चुरगाळू नका ती नीट ठेवा एवढीच काळजी घ्या पण हे दोन टोक आपल्याकडे ठेवल्यामुळे आपल्याकडे प्रचंड पैसा येईल हे मात्र अंधश्रद्धा आहे आणि अशाच पद्धतीच्या बऱ्याच अंधश्रद्धा आहेत पैशाविषयी मित्रांनो काही काही लोकांनी तर आपला जीव गमावला आहे या अंधश्रद्धेच्या पोटी अहो कित्येक लोक हे काही बुवा तांत्रिक मांत्रिक लोक बुवा म्हणजे बुवा ते भोंधुबुवा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हेरतात त्यांची समस्या जाणून घेतात आणि त्यांना सांगतात तुमच्या घरामध्ये तुमच्या शेतामध्ये किंवा रानामध्ये पैशाचा पाऊस पडू शकतो तुम्ही फार नशीबवान आहात खूप भाग्यवान आहात तुम्हाला प्रचंड पैसा मिळेल पण त्यासाठी तुम्हाला एखाद्या लहान मुलाचा बळी द्यावा लागेल किंवा एखाद्या महिलेचा बळी लागे। द्या द्यावा लागेल किंवा एखाद्या वयस्कर म्हाताऱ्या माणसाचा बळी द्यावा लागेल प्रिय मित्रांनो पैशाचा पाऊस पडेल या लालसे पोटी सर्वसामान्य माणसं ह्या बुवा लोकांच्या नादी लागून अशा पद्धतीने कित्येक जीवांची बळी दिलेली आहे नाहक बळी त्याचबरोबरीनं ना। फक्त माणसाचेच बळी दिलेले नाहीत तर पाण्यातील कासव असतं ना त्यांच्या नकावरनं पण यांच्या डोक्यात काय काय असतं इतक्या नकांचा कासव पाहिजे तितक्या नकाचा मग काय पैशाचा पाऊस होईल मित्रांनो त्या कासवांची तस्करी होते त्यांचा जीव घेतला जातो दोन तोंडी साप हे लोक जे जे वापरतायत ना ते तुम्हाला सांगतोय तुम्हाला जागृत करतय आहे मांडूळ असं सा त्या सापाला म्हणत तर त्या सापाला त्याच्यावर काही जादू मंत्र तंत्र म्हणून ते तुम्हाला सांगतात की पैशाचा पाऊस पडेल बळी द्यावा लागेल मित्रांनो या सर्व अंधश्रद्धा आहेत पैसा हा केवळ कष्टानेच मिळतो मेहनतीने मिळतो आणि कुठल्याही मार्गाने पैसा मिळत नाही पैशाचे दोनच मार्ग एक त्याला आपण म्हणतो व्हाईट पैसा आणि दुसरा ब्लॅक मनी तर ब्लॅक मनी जे जे लोक कमवतात त्यांना पोलिसांकडून चांगला चोप मिळतो कारण ते चुकीचंच आहे काळ्या कामाचे फटके तुम्हाला चांगलेच मिळणार कारण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्यामुळे ब्लॅक मनी कमवण्याच्या भानगडीत पडू नका कष्टाचं इमानदारीचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल चांगलं मिळेल स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा हस्तरेषांवर विश्वास न ठेवता मनगटात जी ताकद आहे तुमच्या त्या ताकदीवर विश्वास ठेवा कर्म करत राहा मेहनत करत राहा आणि कमावलेले पैसे बचत करा प्रिय मित्रांनो पैसा आणि अंधश्रद्धा या विषयावर सखोल माहिती देणारा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवला आहे जनजागृती निर्माण झाली पाहिजे आपला समाज आपलं राज्य आपलं भारत देश हा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणारा देश आहे तुम्ही बघितलं की आपलं चंद्रयान चंद्रावर गेलं विज्ञानाने किती प्रगती केली दोन हजार तेवीस साल चालू आहे आणि आजही आपण त्याच जुन्या गोष्टी दंतकथा यामध्ये अडकलेलो आहोत यातून जर बाहेर पडायचं असेल तर प्रिय मित्रांनो आपल्याला शिक्षणाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभ्यास करावा लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रसातळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहचवता आलं पाहिजे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्हाला वाटत असेल की हा विचार माझ्या प्रिय मित्रांना पाठवला पाहिजे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच समाज उपयोगी व्हिडिओसाठी आपल्या सर्वांचं चॅनल शिंदे विजन फिल्म्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मी लेखक अभिनेता कवी अनिल बाबूराव शिंदे पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो यू भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद मित्रांनो थँक यू